नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आज मी आपल्या समोर या 78व्या भागामध्ये एक मस्त अशी थरारक गोष्ट घेऊन येणार आहे। अमरकंटकच्या अलीकडची, दमगडच्या थोडीशी अलीकडची, खाटेगावच्या पलीकडची मिरिया गावला घडलेली घटना। परत सांगू शॉर्टमध्ये, मैयाच्या उत्तर तटावरती अमरकंटकला पोचायच्या अगोदर खाटी गावाच्या पलीकडे एक मिरिया गाव लागतं। त्या मिरिया गावला घडलेली ही घटना। तर खाटी गावाचं वर्णन म्हणजे, तिथे एका शिक्षकाच्या घरी आम्ही थांबलेलो, मी, सुषमा आणि जागृती, आम्ही तिघं तिथे थांबलेलो। आणि त्या घराचं कौतुक म्हणजे, त्या घरामध्ये हँडपंप होता, घरी असं बाजूला गॅरेजची जागा असते, तिथे हँडपंप होता। पण त्या हँडपंपचा वापर कशासाठी? फक्त पिण्याचं पाणी भरण्याकरता। मग वापरायचं पाणी कुठे? तर 1 किलोमीटर दूर शेतामध्ये एक विहीर होती, त्या विहिरीत जायचं, तिथून पाणी काढायचं, तिथून वापरायचं पाणी घरी घेऊन यायचं, किंवा स्नान करायचं असेल तर त्या विहिरीवरती स्नान करायचं, तिथेच कपडे वगैरे धुवायचे। तर असं ते खाटी गाव, सॉरी शिंकायत होती काय करणार, अशा त्या खाटी गावामध्ये मग सकाळ झाली। आता इतक्या दूर शेतामध्ये जाऊन अंघोळ करण्यापेक्षा तिथल्या त्या जे गृहस्थ होते त्यांच्या मिसेसनी सांगितलं, तुम्ही असं करा, बाहेर गावामध्ये एक हँडपंप आहे, तिथे जाऊन तुम्ही स्नान वगैरे करा। म्हटलं ठीक आहे। आम्ही सगळे आपले स्नानाचे कपडे वगैरे घेऊन निघालो। जस्ट त्यांच्या घरापासून एक 1/2 किलोमीटरवरती एक हँडपंप। आता हे असं तुम्हाला गावागावामध्ये चित्र दिसेल की मैया अगदी जवळ असूनही गावामध्ये पाण्याची टंचाई। याच्याबद्दल थोडं आध्यात्मिक विवेचन नंतर करू आपण, की मैयाजी इतक्या जवळ असूनही या गावांमध्ये पाणी का नाही। म्हणजे तुमच्या जसं आमच्या इथे होतं, की खाली ATM आहे, कोणाचं ATM आहे, SBIचं ATM आहे, पण त्या SBIच्या ATMला पैसेच मिळत नाही। असं त्या गावावाल्यांचं झालं ना, दिंडोरी, मंडला, अनुपूर या तिन्ही ठिकाणी बहुतेक असं तुम्हाला दिसून येईल की गावागावांमध्ये हँडपंप आहेत, पण त्या हँडपंपला पाणी नाही। म्हणजे मैयाजी इतक्या जवळ जात असूनही या 3 गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे। तर खाटी गाव, तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं, बाहेर हँडपंपवरती तुम्हाला पाणी मिळेल। आम्ही पिशव्यांमध्ये आपले कपडे वगैरे घेतले आणि तिथे गेलो। तिथे एक साधारण 25 एक तरुण अगदी व्यवस्थित 1 नंबरला होता। तिथे लाईन लागलेली, अशी सगळे कंटेनर्स लावून मोठी लाईन लागलेली होती। तो एक जण तिथे उभा होता प्रत्यक्ष। मग त्याला आम्ही जरा रिक्वेस्ट केली, म्हटलं अरे जरा आम्हाला, आम्ही परिक्रमावासी आहोत, ते तर त्याला कळलंच म्हणा। म्हटलं आम्हाला जरा पूजा आरती करून निघायचं आहे, तर आम्हाला जरा नंबर दे की। तो एक गृहस्थ सज्जन होता, त्याला म्हटलं तू उभा राहा, हनुमान चालीसा म्हण, तोपर्यंत आमच्या तिघांचं स्नान पूर्ण होईल। ठीक आहे। तो असा दूर जाऊन तिथे एक विटेचा चौथरा होता, त्या तिथे तो शांतीने बसला। हे फार बघितलं आहे, म्हणजे परिक्रमावासियांना अग्रक्रम देणे हे कोणी नाही म्हणत नाही। तुम्ही कुठेही गेलात, हँडपंपवरती किती गर्दी असली, नर्मदे हर म्हणा, आपलं कमंडोलू घेऊन पुढे जा, तुम्हाला लगेच फर्स्ट नंबरला तुम्हाला तिथे पाणी मिळालंच पाहिजे। तसं तिथे झालं। वास्तविक पाहता आम्हाला जर नंबर लावले असते तर आमचा काहीतरी 30वा 32वा नंबर वगैरे लागला असता, मग तास 2 तासांनी आम्हाला पाणी मिळालं असतं, मग आंघोळ झाली असती, म्हणजे निघायला तिथून आम्हाला 11-12 वगैरे वाजले असते। मग त्याने आम्हाला नंबर दिला, सगळ्यात आधी मी स्नान केलं, माझ्यानंतर सुषमाने स्नान केलं, आम्ही दोघं स्नान केलं, त्यानंतर जागृती मैयाला आम्ही हँडपंप हँडओव्हर केला। म्हटलं तू पटकन स्नान कर, आणि तिथे शेजारीच एक
पॅथॉलॉजी लॅब वगैरे काहीतरी होतं, आरोग्य एक छोट्याशा बिल्डिंगमध्ये काहीतरी होतं, सेंटर होतं केंद्राचं. तिथे आम्ही गेलो आणि तिथे ओसरीमध्ये कपडे वगैरे बदलले आणि परत यासाठी निघालो होतो. तोपर्यंत जागृती मैया आपण स्नान करून आल्या, मग आम्ही तिघही हलवत हलवत त्या पिशव्या परत घरी परतलो. तिथे आल्यावरती आम्ही आतमध्ये जाऊन व्यवस्थित पूजा आरती वगैरे संपन्न केली आणि काहीतरी 8 साडेआठला तिथून प्रस्थान केलं. निघताना चहा वगैरे मला आठवत नाही आता प्यालो की नाही, पण आम्ही तिथून निघालो. ही स्टोरी नाही आहे, ही स्टोरी लाईन आजची ही नाही आहे, आता स्टोरी याच्या पुढे सुरू होईल. आमची वाटचाल सुरू झाली रोजच्या प्रमाणे, नर्मदे हर नर्मदे हर करत. हे गाव होतं खाटी. आता इथून आम्ही जे निघालो ते पुढे जात 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 आता आकाशामध्ये असे ढग दिसू लागलेले होते. म्हणजे रोज जे कडक ऊन असायचं त्यामध्ये एक थोडीशी रिलीफ मिळाली आम्हाला की असं ढग वगैरे दिसू लागले. आणि तो दिवस होता 4 मे 2019, तुम्हाला एक्झॅक्ट डेट सांगतो. आणि जाता जाता साधारण 11च्या सुमाराला एक लाऊडस्पीकरचा आवाज असा दुरून यायला लागला आणि असं काहीतरी धून वगैरे चाललेली अशी कानावर पडू लागली. पण ते चाल त्याची अलग होती, मागे ढोल ताशे ढोलक ताशे तबला हार्मोनियम असं सगळं उंच पट्टीमध्ये कोणीतरी गात होतं, त्यामुळे त्याचे शब्द काही समजत नव्हते. असं करता करता आम्ही त्या गावामध्ये प्रवेश केला. ते बाहेर एक प्रायमरी स्कूल होती, तिथे एक महिला उपस्थित होती. तिला आम्ही विचारलं की मैया इधर भोजन का क्या प्रबंध होगा, कारण 11 सव्वा 11 वाजले होते, आम्हाला भूक लागायला लागली होती, नाश्ता वगैरे काही झालेला नव्हता. त्यामुळे आम्ही त्या मैयाला विचारलं, ती म्हणे इधर तो कुछ नहीं होगा आगे जाओ, असं तिने आगे जाओ. असंही बरेच वेळा प्रसंग येतात आगे जाओ ऐकायचे. पुढे निघालो, पुढे एक सद्गृहस्थ भेटले. ते म्हणे ऐसा करो, ये आवाज जहां से आ रही है उधर पहुंच जाओ, उधर भंडारा चल रहा है, उधर भोजन प्रसादी आपको मिल जाएगी. ठीक है भैया. मग आम्ही चालत चालत चालत, तो आता आवाज कुठून येतोय, कारण आता आवाज हळूहळू मोठा व्हायला लागलेला होता. पण असं कंटिन्युअस हार्मोनियम वगैरे आणि कंटिन्युअस ते गाणं चाललेलं होतं धून. मग आम्ही चालत 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 त्या मिरिया गावामध्ये प्रवेश केला. ही गल्ली ती गल्ली, कोणी इकडे हात दाखवे कोणी इकडे हात दाखवे, असं करत 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 साधारण 12च्या सुमाराला आम्ही त्या मिरिया गावाच्या त्या घराचा पत्ता शोधला जिथे हे सगळं आवाज वगैरे येत होते. आणि जेव्हा आम्ही तिथे पोचलो तेव्हा आम्हाला एक अद्भुत दृश्य दिसलं की असं एक छोटंसंच पण व्यवस्थित एक घर होतं, 4-5 खोल्यांचं एक घर होतं, पुढे असं मोठं अंगण होतं आणि त्या अंगणाच्या उजव्या बाजूला एक खाट टाकलेली होती लोखंडी, त्याच्यावर काही सयाने लोक, म्हणजे त्या तिथल्या भाषेमध्ये सयाने लोक, सयाने म्हणजे 70च्या पुढचे लोक, त्यांना सयाने लोक म्हणतात. आणि डाव्या बाजूला बघतो तर असं एक गोल रिंगण तयार केलेलं होतं, चारी बाजूला असे व्यवस्थित बल्ल्या लावून बांबू लावून असं एक गोल रिंगण तयार केलं होतं. त्या रिंगणाच्या मध्यभागी पूजा मांडलेली होती, असं एक लाकडी प्लॅटफॉर्म, त्या प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी पूजा मांडलेली होती आणि त्या पूजेच्या बाजूला एक गृहस्थ हार्मोनियम उभे राहून वाजवत होते. त्यांच्या शेजारी एक तबलेवाला एक ढोलकवाला एका ह्याच्यात झांज होती, असं सगळं चाललेलं होतं आणि तिथे माईक वगैरेची व्यवस्था होती. आणि ते नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा हेच त्यांचं कंटिन्युअस चाललेलं होतं.
आणि असं त्यांचं 24 तासापासून चाललेलं होतं, नॉन स्टॉप एक्साइटमेंट, नॉन स्टॉप म्युझिक 24 तासापासून. एवढंच नाही तर त्या रिंगणाला एका बाजूने दरवाजा होता, असा एक मस्त कमान केलेली होती, सजवलेली वगैरे, आणि त्या कमानमधून आत शिरलो की समोर मैयाजी विराजमान होत्या. मैयाजींची पूजा वगैरे छान मांडली होती, म्हणजे आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा वगैरे कशी मांडतो, केळीचे खांब वगैरे लावून तसं व्यवस्थित पूजा मांडलेली होती. आणि मग मागच्या बाजूला मी सांगितलं, तबलेवाले, हार्मोनियमवाले, ढोलकवाले वगैरे सगळे त्याच प्लॅटफॉर्मवरती मागच्या बाजूला ते सगळे उभे होते. आणि हे रिंगण आणि ही पूजा, पूजा केंद्रात समजा, आणि चारी बाजूला असं एक रिंगण, आणि त्या रिंगणामध्ये पुरुष, स्त्री, मुलं, मुली सगळे असे क्लॉकवाईज प्रदक्षिणा घालत होते. फार अद्भुत आणि छान दृश्य होतं. सगळेजण कोणी टाळ्या वाजवतंय, कोणी डोलतंय, वारकरी पंथात जसं आपण दिंडीमध्ये नाचतो तसे ते अलग 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 अलग, आणि सगळेजण म्हणत होते, नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. फक्त मी खूपच ठोकळ आवाजात म्हटलेलं आहे, पण तिथे तो आवाज फार असा अद्भुत रम्य वाटत होता. आणि तो स्पीकरवरती, आणि स्पीकर असे चार दिशांनी, चार स्पीकर्स फुल 600 वॉट, 1000 वॉटचे माहिती नाही केवढ्या, असं फुल आवाजामध्ये त्यांचं ते भजन चाललेलं होतं. आणि हे सगळे लोक तिथे आनंदाने गोल गोल फिरत होते. आम्ही जसंच त्या बंगल्याच्या गेट पाशी आलो, नर्मदे हर म्हणायचा अवकाश, गेलं काय 4-5 लोक बाहेर आले, आई आई बाबाजी आई मैयाजी आई. आमच्याबरोबर 2-2 मैयाजी होत्या, लगेच स्वागत झालं. 2 मैयाजींना घेऊन त्या महिला आतमध्ये गेल्या, त्यांनी त्यांना बाजूला जागा वगैरे दिली. मला तिथे बाहेर त्या सयाण्या लोकांमध्ये जागा मिळाली. मी आपले सॅन्डल वगैरे काढून मस्त मांडी घालून बसलो तिथे. लगेच 2 मिनिटांमध्ये हातामध्ये पाण्याचं भांडं, ते असं प्लास्टिकचं डिस्पोजेबल ग्लास, आणि ते पीत नाही तोपर्यंत एक जण चहा घेऊन आला. म्हणे बाबाजी भोजन प्रसादी पालो. म्हटलं हां लेते आहे, लेकिन दर्शन तो करलं आहे, जाऊन दर्शन घेतलं. वास्तविक मला इच्छा होती त्या रिंगणामध्ये फेर धरून नाचायची, पण एक नियम असा आहे की परिक्रमावासियांनी परिक्रमा करत असताना कुठल्याही मंदिराची परिक्रमा करायची नाही. आता इथे खरं म्हणजे मैयाचंच भोवती होती परिक्रमा, पण आपण परिक्रमेत आहोत ना, अशी परिक्रमा करायची नाही, हे लक्षात ठेव. कुठल्याही शिवमंदिरात गेलं, हनुमान मंदिरात गेले, गणपती मंदिरात गेले, इव्हन आपण जेव्हा आपल्याकडे पद्धत असते आरती झाल्यानंतर करो मी यत्यत सकलम परस्मे नारायणा इति समर्पयामी केल्यानंतर स्वतःभोवती आपण 3 फेरे घेतो हात जोडून, तसंही करायचं नाही. मग हा नियम माहिती असल्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो नाही, नाही तर माझी इच्छा होती 1-2-3 फेरे आपणही जरा मस्त त्या तालासुरात मारले असते. पण ठीक आहे, मग बाहेर दर्शन घेतलं, इकडे येऊन बसलो पलंगावरती, आणि लगेच बसल्या बसल्या ते म्हणे बाबाजी अंदर चलो भोजन प्रसादी केले. ठीक आहे, आम्ही तिघे आतमध्ये, एक रूम होती, त्या रूममध्ये लगेच त्यांनी केळीचे पानं अंथरले आणि बेसन आणि भात असा मेन्यू होता दुपारच्या जेवणाचा, बेसन आणि भात. बस बेसन भाताचं जेवण बरोबर, मला वाटतं काहीतरी लोणचं वगैरे दिलं होतं त्यांनी, तेवढं जेवण वगैरे झालं. साधारण 1:15 आमची जेवणं पूर्ण झाली. बट आता शिरस्त्याप्रमाणे थोडंसं तिथे विश्राम करू. तिथे भरपूर लोक आतमध्ये, त्या घरामध्येही भरपूर लोक होते. म्हणजे साधारण तुम्ही आपल्याकडचं लग्नातलं वातावरण समोर आणा, लग्न घरी कसं वातावरण असतं, इकडे स्त्रिया फिरतात, पुरुष फिरतात, कोणी कपडे बदलत आहे, कोणी आंघोळ करून नुकतंच आलेलं आहे, कोणी इकडे पडलेलं आहे, कोणी तिकडे पडलेलं आहे, 4 लोक बसून गप्पा मारतायत, कोणी पेपर वाचतंय, कोणी मोबाईलवरती बघतंय, असं सगळं ते दृश्य होतं. पण
एक आहे की तिथे कुठे आता अशा लग्न घरी जर आपण गेलो आणि आपलं जर ओळखीचं तिथे कोणी नसेल तर आपल्याला परकं परकं वाटेल ना साधारण. पण तिथे काही नाही, अगदी घरच्यासारखं, म्हणजे असं वाटलं की त्या ठिकाणी आपण मागच्या 50 वर्षापासून राहून राहिलेलो आहे. हे कौतुकच तिथलं. त्यांनी लगेच एक बाजूला आम्हाला जागा दिली, म्हणे थोडा आराम कर लो, अभी ताप हो गया है. आणि तोपर्यंत परत कडक होऊन आलेलं होतं. इतने ताप में कहाँ निकलोगे, मग आम्ही थोडा वेळ आराम केला. आराम केल्यानंतर मग सुषमाला म्हटलं चला निघू, आता आपल्याला बरंच पुढे चालायचं आहे अजून. 2:30 वगैरे वाजले होते तेव्हा. ठीक आहे, सगळं सामान सुमान पॅक केला आणि नर्मदे हर म्हटलं त्यांना. ते जवळजवळ 4-5 लोक, 4-5 स्त्रिया लगेच आमच्याजवळ आल्या. म्हणे बाबाजी अभी रात को इधर ही रुक जाओ, इधर मैया जी का भंडारा है रात में, और वो लेके फिर आप सुबह निकल जाना स्नान वगैरह करके. पण आपण काय थोडे असं बऱ्याच ठिकाणी एक एक दिवस दोन दोन दिवस थांबता थांबता ती परिक्रमा बरीच, कारण विचार करा तुम्ही आता आपण 4 मेला आहोत पण परिक्रमा सुरू केली होती नोव्हेंबरमध्ये, म्हणजे 6 महिने ऑलरेडी झालेले आहेत. 6 महिने होऊनही अजून आपण अमरकंटकच्या अलीकडेच आहोत, म्हणजे अजून उत्तर तट पूर्ण होऊन अमरकंटकपासून आपल्याला ओंकारेश्वरपर्यंत पोचायचं, त्यामुळे काही होणं स्वाभाविक आहे. मग पण त्यांचा बराच भरपूर आग्रह त्यांचा झाला, पण आम्ही त्या सगळ्यांना नाही म्हटलं की हमको आगे जाने का मैयाजी, अभी जाने दो वगैरे. मग त्यातला एक मैयाजींचं तुम्हाला विश्वास होणार नाही, जसं मुलगी सासरहून निघताना कसं सासूबाई डोळे वगैरे असे वाहतात त्यांचे आणि मग असे डोळ्यांच्या कडा ओलावतात, तशा त्या एका बाईंच्या मला अजूनही त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आठवतोय. आणि मला असं वाटतं की त्याच मैयाजी असाव्यात, म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला थांबायचा आग्रह केला, ज्या प्रकारे त्यांचा ओव्हरऑल आस्था किंवा भक्तिभाव होता, त्यावरनं मला असं वाटतं, म्हणजे जे मनात एक माझ्या इमेज झाली आहे की त्या स्वतःच मैयाजीच होत्या आणि त्या तिथे आम्हाला भंडाऱ्यासाठी थांबायचा आग्रह करत होत्या. पण तो आग्रह आम्ही मानला नाही आणि त्याच्यामुळे काय झालं हे आपण आता बघू पुढच्या भागामध्ये. त्यामुळे बघत रहा, नक्की बघत रहा की त्या भंडाऱ्याचा रात्रीच्या मुक्कामाचा आग्रह नामंजूर करून पुढच्या दिवशी आमच्यावर कसे कसे प्रसंग आले ते आता मी सांगणार आहे तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये. बघत रहा, कुठेही जाऊ नका. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.